आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत गटारीचे पाणी रस्त्यावर, पहिल्याच पावसात रस्त्याची दैना, गावातील गटारी स्वच्छता करण्याची मागणी. कोगनोळीसह परिसरात मान्सून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून स्वच्छता न केल्याने गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आले आहे. पावसाळ्यापूर्वीची खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने गावातील गटारी स्वच्छ करून घेणे गरजेचे होते, मात्र तसे न केल्याने गटारी भरून रस्त्यावर पाणी येत आहे. गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशवी आणि अन्य साहित्य लोक टाकत असल्याने गटारी तुंबले आहेत, त्यामुळे त्यात तुंबून भरून सध्या गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने रस्त्याची मोठी दैना झाली आहे. ग्रामपंचायतीने ताबडतोब गावातील गटारींची स्वच्छता करावी अशी मागणी जोर धरत आहे. रविवारी दिनांक 10 जून पासून मान्सून पावसाने जोर धरला आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दूधगंगा नदी पात्राचे पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. आणखी एक दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास शेतीसाठी पाणी देण्यासाठी नदीकाठी बसवण्यात आलेल्या विद्युत मोटारी काढाव्या लागणार असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.